अठ्ठावीस मे रोजी शिर्डीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा राज्यस्तरीय मेळावा जो आहे तो होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात राज्यस्तरीय मेळाव्याच्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आर पी आय आठवले गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अविनाश म्हातेकर सर आहेत आणि त्याचसोबत गौतम सोनवणे सर आहेत सर अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस मेला तर मेळावा होतो राज्यस्तरीय मेळावा अनेक तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की अनेक ठराव जे आहेत त्या या संपूर्ण राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये घेऊन येणार आहात शिर्डीमध्ये मेळावा करण्याचं नक्की कारण काय आणि कोणते महत्वाचे मुद्दे ठराव काय पक्षाच्या संदर्भात तुम्ही या मेळाव्यामध्ये ठेवणार आहात गौतम सोनवणे माहिती देतील शिर्डीमध्ये रिपब्लिकन पक्षाचं रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब या नेतृत्वाखाली हा महामेळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी गेले तीन वर्ष रिपब्लिकन पक्षाचे मोठा कार्यक्रम आम्ही या महाराष्ट्रामध्ये घेतला नाही त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाचं प्रदर्शन आणि ताकदीचं प्रदर्शनसुद्धा त्या ठिकाणी शिर्डीमध्ये या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत आणि रिपब्लिकन पक्ष हा दलित आदिवासी गोरगरिबांचा मागासवर्गीयांचा पक्ष असल्यामुळं साहजिकच त्यांच्या न्याय हक्कासाठी जे करणं आम्हाला योग्य आहे त्यादृष्टी आम्ही ठराव त्या ठिकाणी करणार आहोत उदाहरणार्थ संपूर्ण म्हणजे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रमोशनमध्ये आरक्षण हे दिलं जात नाही ते प्रमोशनमध्ये आरक्षण हे मिळालं पाहिजे आग्रह आम्ही करणार आहोत खाजगी क्षेत्रामध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि इतर अनेक सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा या द्वारे आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्या मेळाला उपस्थित राहणार आहात त्यांच्यासमोर आमच्या या दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या मागण्यांचा गायरान जमिनी असेल झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल आदी सगळ्या प्रश्नावर आवाज उठवला जाईल या आमा महामेळ्यामध्ये खरं तर सर शिर्डी या मत लोकसभा मतदारसंघामधून रामदास आठवले स्वत पुढची लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढणार असल्याचं देखील एक राजकीय वर्तुळात म्हटलं जाते आहे या संदर्भाची तयारी म्हणून हा संपूर्ण मेळावा आहे का या दृष्टीने या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाचा म्हणजे Uh, मातेकर साहेब बोलण्यापूर्वी दृष्टीने आम्ही आमच्या बैठकमध्ये तय केले कारण रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शिर्डीमध्ये निवडणूक लढवणार नाहीत असं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे निवडणूक न लढवण्यासाठी हा मे मेळावा आम्ही आयोजित केला नाही रिपब्लिकन पक्षाच्या आणि एकंदरीत रिपब्लिकन पक्ष ज्या मागासवर्गीय दलित आणि आदिवासी झोपडपट्टीवासी आणि शेतमजुरांच्या प्रश्नासाठी काम करत राहिला आहे त्या प्रश्नांचा आवाज उठवण्यासाठी त्या या सगळ्या लोकांची ताकद दाखवण्यासाठी आणि त्या प्रश्नासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे निवडणुकांचं राजकारण सध्या तरी निश्चितपणे आम्ही नि या ठिकाणी केलेलं नाही खरं तर म्हातेकर सर एक एक विशिष्ट प्रश्न आहे आपल्याला खरं तर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान तुम्ही देखील युतीच्या संपूर्ण सरकारमध्ये होता आणि तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये सहा एक आठ महिन्याचा तुम्हाला स्वतः राज्यमंत्रीपद राज्यमंत्री मंत्रिपद मिळालेलं होतं आता पुन्हा एकदा तुमची सगळी युती आहे भीमशक्ती आता या संपूर्ण शिवसेना भाजपच्या युतीला जोडीला आहे तुम्ही आता काय मागणी ठेवणार आहात का की आर पी आय आठवले गटाला सुद्धा मंत्रिपद मिळावं खरं तर रिपब्लिकन पक्षाला याच्या आधीच त्यांनी सामावून घ्यायला पाहिजे होतं पण ज्या अतिशय घाईगर्दीमध्ये काही घटना घडत आहेत आणि त्यामुळं हे सा सार्थ झालेलं नव्हतं पण आत्ता अलीकडेच आम्ही रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले आणि देवेंद्रजी फडणवीस यांची भेट झाली आणि त्याच्यामध्ये याची गंभीरपणे चर्चा झाली आठवले साहेबांनी त्यांना अगदी सरळपणे सांगितलं की बाबा विस्तारामध्ये तुम्ही रिपब्लिकन पक्षाला देखील सामील करून घेतलं पाहिजे आणि त्याला त्यांनी होकारार्थी होकारार्थी त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर त्यामुळं निश्चितपणेच समावेश होईल याचा मला विश्वास वाटतो खर तर ज्या पद्धतीने राज्यातलं समीकरण जे आहे ते बदललेलं आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं म्हणजे चाळीस आमदार दे ठाकरेंकडे होते ते स्वतःची शिवसेना आहे असं म्हणत ते आता नवीन पक्ष स्था त्यांनी त्यांनी शिवसेन, शिवसेना शिवसेना म्हणून ते आता स्थापन झालेले आहेत आणि अशातच मंत्रिपदासाठी चढाओढ सातत्याने ते आपल्याला पाहायला मिळते अठरा मंत्रिपदा अठरा आथ, जी मंत्रिपदं आहेत त्याचा विस्तार आता पुढच्या येत्या काही काळांमध्ये होणार आहे जर समजा तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही तर तुमची भूमिका काय असणार नाही त्यांनी विस्तार केला विस्तारा विस्तार के के तर विस्तारामध्ये आम्हाला मिळालीच पाहिजे पण विस्तार केला नाही तर केवळ आम्हाला देण्याच्यासाठी म्हणून ते काय करतील असं दिसत नाही परंतु मग तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही तर तुम्ही भाजपच्या विरोधातली भूमिका मांडणार का, का पुढे नाही आम्ही तेवढ्यावरून काय भाजपशी शे संघर्ष शे करणार नाही खर तर धन्यवाद हे होते माजी मंत्री अविनाश म्हातेकर आणि राज्य सरचिटणीस आर पी आय आर पी आय आठवले गटाचे गौतम सोनावणे यांनी सांगितले की अठ्ठावीस मे रोजी जो आहे तो राज्यस्तरीय जो मेळावा आहे पक्षाचा तो अहमदनगर येथील शिर्डी मतदारसंघामध्ये घेतला जातो आणि या संपूर्ण मेळाव्यामध्ये अनेक ठराव जे आहेत ते पक्षाकडनं मांडले जातील अत्यंत महत्त्वाचे जे ठराव आहेत ते मांडले जातील एका एकंदरीतच आर पी आय आठवले गटाची जी संपूर्ण शक्ती ताकद जी आहे ती राज्यातली ती या संपूर्ण मेळा आम्ही दाखवू असं देखील जे मत आहे ते गौतम सोनावणी यांनी मांडलेलं आहे आणि येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आम्हाला नक्कीच स्थान मिळेल असा शब्द जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिलेला आहे असं जे मत आहे ते माजी मंत्री अविनाश म्हातेकर यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे विडिजली सुभाष सह अक्षयमंकडे टी मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं